पुण्यामध्ये एका रिक्षात एक आजोबा बसतात. रिक्षाचे होतात 38 रुपये. आजोबा 40 रुपये देतात. रिक्षावाला सांगतो परत द्यायला 2 रुपये सुट्टे नाही आहेत. मग ते पुणेकर आजोबा म्हणतात, मग 40 रुपये होईपर्यंत रिक्षा फिरवत राहा. हा जो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, आता यापेक्षाही एक मोठा जो पुणे महापालिकेनं केलाय. दादा, तुम्ही पुण्यात रिक्षा चालवता, सुरुवातीला तुमचं नाव सांगा काय? माझं पूर्ण नाव बाळ उत्तम कांबळे. कांबळे दादा, समजा दिवसभरासाठी रिक्षा तुमची हायर करायची असेल, हा समजा केली आपलं असं, तर काय किती रुपये साधारणपणे लागतात? साधारणपणे तुम्हाला सांगतो, दिवसभराचे 700-800 रुपये होते, होऊन जातो. म्हणजे 1000 रुपयाच्या वर होत नाही दिवसभर? बरं, नाही होत. आता नीट हिशेब करूया. एक रिक्षा महिनाभर वापरली तर 30,000 रुपये द्यावे लागतील. 10 रिक्षांचे झाले 3 लाख रुपये आणि 4 महिन्यांसाठी मिळून होतील 12 लाख रुपये. असं असताना महापालिकेनं त्यासाठी तब्बल 38 लाख रुपये मोजले. थकीत मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेनं अभय योजना राबवली होती. या योजनेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी रिक्षांवर भोंगा लावून प्रचार केला होता. मात्र हा प्रचार इतका महागात पडल्याचं ऐकून आता धक्काच बसलाय. रिक्षा कोणत्या फिरल्या, त्या नक्की किती काळ फिरल्या, त्याचं काही लॉग बुक आहे का, त्यांनी नक्की काय प्रचार प्रसार केला, याचे कसलेही डिटेल्स आज उपलब्ध नाहीत. आणि तरीही 38 लाख रुपयेचं बिल मात्र दिलं जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि अशा प्रकारे जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सापडला तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी आमची आयुक्तांकडे मागणी आहे. मोटार वाहन विभागानं सादर केलेल्या बिलावर महापालिकेच्या मिळकत कर विभागानं आक्षेप घेतला होता. असं असताना मोटार वाहन विभागाकडून त्याची कार्यवाही झाली. आता मात्र त्याबाबत लपवाछपवी सुरू आहे. या संदर्भातली माहिती घेण्यासाठी म्हणून आम्ही महापालिकेच्या मोटार वाहन विभागामध्ये आलो होतो. मात्र संबंधित अधिकारी हे कुठल्या तरी बैठकीला गेले असल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना विषय सांगितला तेव्हा त्यांनी तुम्हाला फोन करतो असं आम्हाला सांगितलं. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायची तयारी त्यांनी दर्शवली नाही. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तब्बल 38 लाख रुपयांचं बिल होईल एवढी रिक्षा घराघरा कुठे फिरवली? त्यातून खरंच ती अभय योजना पुणेकरांपर्यंत पोहोचली का? या सगळ्याची आता चौकशी सुरू आहे. आता या अभय योजनेचे खरे लाभार्थी थोड्याच दिवसात कळतील. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.